नमस्कार, मी प्रियांका निकम. आपण पाहताय लोकवृत्त. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. निवडणुकीत खाद्यवाढीचा विषय हद्दपार. कृष्णा पुलाच्या दोन्ही बाजूला धोका. शाळा कॉलेजातही होणार आधार कार्ड बंधनकारक. आम्हाला सोबत घेण्यास काही प्रॉब्लेम नाही, भाजपचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे भाग्य. 12वी परीक्षेसाठी 6 12 पदके, 34 केंद्रांवर 40,725 विद्यार्थ्यांची कसोटी. अंगापूर गंगा येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी. औद्योगिक प्रकल्पामध्ये कचरा सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा हवी, सुप्रीम कोर्ट. बातमीपत्र सविस्तर. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सातारा शहराच्या हद्दीवाढीचा विषय खड्यासारखा उचलून बाजूला ठेवण्यात आला. एकाही राजकीय पक्षाने किंवा आघाडीने ह्या विषयाला हात घातला नाही. गेली 35 वर्ष सातारा शहराची हद्दवाढ प्रलंबित आहे. या हद्दवाढीच्या विषयावर खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले या दोघांचीही सकारात्मक भूमिका आहे. शहरासह तालुक्यावर पकड असलेल्या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हद्दवाढीच्या विषयावर अंतिम निर्णय घेण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांकडून निर्णय आज होतोय की उद्या अशी एक काळ परिस्थिती आली होती. जूनपूर्वी हद्दवाढीचा निर्णय झाल्यास डिसेंबरच्या सार्वत्रिक निवडणुकीत वाढीव हद्दीसह सातारा पालिकेची एकत्रित पंचवार्षिक निवडणूक घेता येतील असे निवडणूक आयोगाने कळविले होते, मात्र यातील काहीच झाले नाही. पालिकेच्या निवडणुकीतही हद्दवाढीचा विषय प्रचारामध्ये चर्चेत राहिला. इंग्लंडमधून भवानी तलवार किंवा स्विस बँकेतून काळा पैसा भारतात आणणार या चालीवर पालिकेच्या हद्दवाढीचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून आणायचा निर्धार व्यक्त झाला. नोव्हेंबरमध्ये पालिका निवडणुका संपल्या आणि हद्दवाढीचा विषय हवेत विरला की काय अशी शंका सातारकरांच्या मनाला शिवून गेली. सातारा पालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीत शाहूपुरी, विलासपूर, महादरे या ग्रामपंचायती तसेच खेड ग्रामपंचायतीचा काही भाग, शाहूनगराचा त्रिशंकू भाग तसेच करंजे ग्रामीण हा भाग मोडतो. पालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झाल्या. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस खासदारांची सातारा विकास आघाडी तसेच भाजप अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत स्थानिक विकासापेक्षा वैयक्तिक हेवेदावेच प्रचारातील मुख्य मुद्दे ठरले. पालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीतील भाग उमेदवारांच्या प्रचारपत्रकांवर हद्दवाढीचा विषय उपेक्षितच राहिला. एकाही उमेदवाराने पालिकेच्या नियोजित हद्दवाढीसंदर्भात जाहीर भूमिका घेतली नाही. कृष्णा पुलाच्या दोन्ही बाजूला धोका निर्माण झालाय. सुमारे 20 फूट अंतरावर संरक्षण कडे न बसवल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सातारा पंढरपूर मार्गाने कोरेगाव, पुसेगाव, वडूस, दहिवडी, गोंदवले, म्हसवड, पंढरपूर, सोलापूर अशी मोठी वाहतूक सुरू असते. या मोठ्या शहरातून पुढे एकत्रित मार्ग फुटतात. या सर्व मार्गांवरून एसटी, माल वाहतूक, देवदर्शनासाठी जाणाऱ्यांची वाहतूक लक्षणीय असते. या रस्त्यादरम्यान असलेल्या कृष्णा नदी पुलाच्या सातारा बाजूला संगम माऊलीला जाणाऱ्या रस्त्यापर्यंत एक मोठे वळण असून वळणाच्या दोन्ही बाजूला सुमारे 100 ते 150 फूट खोल दरीवजा खड्डा आहे. जसजसे आपण नदीच्या बाजूला जाऊ तशी दरीची खोली वाढत जाते. यामध्ये झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत, मात्र रस्त्याकडेला संरक्षक कठडे नसल्यामुळे या खड्ड्यात अनेक वाहने कोसळून छोटे मोठे अपघात होत होते. वाहन चालकांसह प्रवाशांच्या आग्रही मागणीनुसार येथे तसेच पुलाच्या कोरेगाव बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 1.5 महिन्यापूर्वी रोड स्टेपिंग मेटल बीम क्रॅश बॅरियर बसवल्यामुळे येथील अपघाताचा धोका टळला. त्यामुळे वाहन चालकांसह पदचारी बांधकाम विभागाला धन्यवाद देत आहेत. दरम्यान अशा प्रकारे पुलाच्या दोन्ही बाजूला रोड स्टेफी मेटल बीम कॅश बॅलियन बसवले, मात्र पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूला सुमारे 20 फूट अंतरामध्ये हे रोड स्टेफी मेटल बॅम कॅश बॅरियर बसवले नाही. ते का बसवले नाही हे एक न सुटणारे कोडे आहे. त्यामुळे या सुमारे 20 फुटात कोणत्याही क्षणी एखादे 4-चाकी, 2-चाकी वाहन अथवा पदचारी अनावधानाने पुलाखाली कोसळून गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. या अंतरात तातडीने रोड स्टेफी मेटल बॅम कॅश बॅरियर बसवण्याची मागणी वाहन चालकांसह पदचाऱ्यांकडून होत आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याची घोषणा केली आहे.
शाळा कॉलेजमध्ये आता आधार कार्ड बंधनकारक झाले आहे. मात्र जम्मू काश्मीर, आसाम आणि मेघालय या राज्यांमधील विद्यार्थ्यांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. HRD म्हणजे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल त्यांनी 30 जून पर्यंत आधारसाठी अर्ज करावा. अर्जाची स्लिप सादर केल्यानंतर आधार मिळेपर्यंत शिष्यवृत्ती मिळत राहील. विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या शिष्यवृत्ती प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रक्रिया सोपी व सहज व्हावी यासाठीच HRD मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने रेशन कार्ड वरील धान्य खरेदीसाठी तसेच गॅस अनुदानासाठी आधार कार्ड असणे याआधीच अनिवार्य केले आहे. सांगली जिल्ह्यात भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे, पण राष्ट्रवादी भाजप बरोबर आली तर आम्हाला सोबत घेण्यास काही प्रॉब्लेम नाही असे भागीत जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजपने यश मिळवले असले तरी भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या तासगाव आणि कवठे महाकाळमध्ये भाजपला म्हणावे तसे यश आले नाही, त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती भाजपची झाली आहे. तसेच राष्ट्रवादी भाजप बरोबर आली तर आम्ही सोबत घेण्यास काही प्रॉब्लेम नाही असे भाकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा वतीने घेण्यात येणाऱ्या 12वी परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. 12वीची परीक्षा दिनांक 28 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत होत आहे. सातारा 8, कराड 10, पाटण 4, कोरेगाव 3, खटाव 4, खंडाळा 2, जावळी 2, फलटण 5, वाई 3, महाबळेश्वर 2, मान 4 अशा 47 केंद्रांवर 40,725 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. जिल्ह्यात सातारा 2, जावळी 1, कराड 3, पाटण 1, कोरेगाव 1, खटाव 2, खंडाळा 1, वाई 1, फलटण 1, दहिवडी 1, महाबळेश्वर असे मिळून 15 ठिकाणी परीक्षा केंद्र तयार करण्यात आली आहेत. कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी माध्यमिक शिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षण अधिकारी, निरंतर शिक्षण अधिकारी, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, उपशिक्षक अधिकारी माध्यमिक यांच्यासह महिलांचे स्वतंत्र भरारी पथक असे मिळून 6 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाचा अवलंब रोखण्यासाठी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अंगापूर वंदन येथे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी झाली. शिवशंकराच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. अंगापूर येथे महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन, शिवचरित्र या विषयावर प्रवचन, कीर्तन, भजन तसेच महादेवाच्या पिंडीला महाअभिषेक असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. तसेच शिवशंकराच्या भक्तांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी केली होती. दरम्यान मंदिरामध्ये विद्युत रोषणाई व सजावटही पाहायला मिळाली. तसेच सातारा शहरामध्ये विविध ठिकाणी महाशिवरात्र निमित्त फ्लेक्स लावलेले देखील दिसले. हे होते आजचे लोकवृत्त. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.